मोदी ऐट द रेट 9 महासंपर्क अभियान अंतर्गत भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर आणि शहर उत्तर विधानसभा यांच्या वतीने मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माहेश्वरी सभागृह येथे व्यापारी संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात सीए अशोक मादगुंडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर आमदार विजयकुमार देशमुख, पेंटप्पा गड्डम, श्रीनिवास धुळम, नरेंद्र काळे, रुद्रेश बोरामणी, राजकुमार पाटील, सुरेश चिक्कडी, चंद्रकांत तापडिया, राजू राठी, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, संजय कोळी, प्राचार्य नारायण बनसोडे, श्रीनिवास दायमा, सचिन कुलकर्णी, सुजित चौगुले, सुधाकर नराल, प्रशांत फत्तेपूरकर, सतीश महाले, आशिष दुलंगे, प्रवीण कांबळे, गौतम कसबे, बसवराज इटकळे, सोमनाथ रगबले, नागेश एलमली, अजित गादेकर आणि व्यापारी उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी केले, तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक प्राचार्य नारायण बनसोडे यांनी केले आणि आभार राजकुमार पाटील यांनी मानले. सातत्याने एक दिवस सुट्टी न घेता त्यांनी सातत्याने काम करत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की मागच्या 9 वर्षापासून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने एक हाती आपण सर्वांनी सत्ता दिला आणि भारतीय जनता पार्टीचा एक अभूतपूर्व मेजॉरिटी घेऊन एक सरकार स्थापना झाला आणि 9 वर्षातले अनेक कल्याणकारी काम आहेत, पण प्रामुख्याने जे 9 काम आहेत ते आपल्याला मी मांडू इच्छितो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर जनधन खाता, जे मोदीजींनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं एक महत्त्वाकांक्षी योजना राबवलं. प्रत्येक गरिबाच्या घरात एक बँक खातं असावं आणि त्या खात्यांतर्गत सरकारी योजनांचे अनेक लाभ त्यांना प्राप्त करण्याचा प्रयत्न मोदीजींनी केलेला आहे.